श्री गणेशाय हो। चिंतन श्री गुरुदेव दत्त शोते हो आज आपण पाहणार आहोत की सात डिसेंबरला श्री दत्त जयंती आलेली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तसेच उपाय चिंता व्याधी दूर करणारे दत्तात्रय याविषयी संपूर्ण पूजा सर्वांची सर्वांची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी माझी इच्छा आहे तर श्रोते हो बघा हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते ह्या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्च परि आहे दत्तात्रय महाराज या तिन्ही देवांचे मिश्रण आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री दत्त दत्तगुरु हे अत्री आणि देवी अनुसूयेचे पुत्र होते दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या प्रदोष काळात झाला त्यांनी चौदा गुरूंपासून दीक्षांत घेतले आहे दत्त संप्रदायाची संपूर्ण उत्पत्ती दत्तापासूनच झाली आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने सर्वांचे मनोरथ पूर्ण होते असे दत्त चिंत चिंताना चिंता व्याधी दूर करणारे आहेत विष्णूचे अवतार दत्त संन्यासी धर्मात दत्तात्रेयांना विशेष महत्व आहे हे विद्या विद्याचे गुरु आहेत यांना त्रिदेव म्हटले जाते यांच्यात ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवींच्या देवांची शक्ती आहे दत्तात्रयांचे स्वरूप दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप असून यांना तीन तोंडे आणि सहा हात आहेत या दिवशी बाळ रूपाची पूजा केली जाते बघा पूजा कशी करावी याबद्दल आता ऐका दत्तात्रयांची पूजा ज्या दिवशी करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून सुचिरभूत होऊन दत्तात्रय स्तोत्राचे वाचन करावे दत्तात्रय सर्व शक्तींचे कष्टांचे दुःख दूर करतात या स्तोत्राने तुमचे सर्व कष्ट दुःख दूर होऊन तुमच्या जीवनात आनंद येईल त्यानंतर सात्विक आहार सेवन करावे नंतर दत्त अवताराचे महत्व काय आहे एकदा देवी लक्ष्मी देवी पार्वती आणि देवी सरस्वती यांना स्वतःच्या पतिव्रता असण्याचा खूपच गर्व झाला यांच्या श्रेष्ठत्वाला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी वाद होऊ लागला हे कळल्यावर देवर्षी नारद यांना समजूत गेले पण सर्व प्रयत्न झाले हे बघून त्यांचा गर्वहरण करायच्या साठी परीक्षा घेण्या घेतात त्या परिमा परिणामस्वरूप दत्त अवतार झाले बघा दत्त पादुका अशी आख्यायिका आहे की गुरु नियमितपणे नियमित रूपाने काशीत गंगेत स्नान करत होते काशीच्या मनिक मनिकर्णिका घाटावर दत्तपादुका आहेत हे स्थळ हे जे स्थळ पूजनीय आहे दत्त पादुका कर्नाटकी कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी आहेत या दत्त पादुकांना दत्त स्वरूपाने स्वीकारून यांचे दर्शन घेण्यास भक्तांची बरीच गर्दी असते येथे गुरु गुरुचरित्राचे पारायण आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे अखंड नामस्मरण चालू असते श्रोते हो मी लवकरच तुम्हाला गिरनार येथील दत्त महाराजांच्या पादुकांचा व्हिडिओ टाकणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ಸರ್ವನ್ನ ಡೋಟು ಮಾಜಾಬರೋಬರ್ಗಂಬಿಗರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಔಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗು ದ